तर नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तर आजपासून एक नवीन गेम प्ले सिरीज आपण आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे इंटरनेट कॅफे सिम्युलेटर. आणि हा गेम बेसिकली एक धंद्याचा गेम आहे. साले सॉरी, जास्त डार्क झालं. धंदा म्हणजे एक प्रकारे बिझनेसचा गेम आहे, ज्यामध्ये आपण आपला स्वतःचा एक गेमिंग कॅफे सुरू करूया, सायबर कॅफे, ज्यामध्ये लोक येतील, गेम वगैरे खेळतील, कॉफी वगैरे पे नाही कॉफी कशाला पितील, गेम खेळतील फक्त. नाही, ते पण करू शकतात, कारण हा एक कॅफे येणार आहे, मग कॅफेमध्ये खाय प्यायच्या गोष्टी पण असायलाच पाहिजे. एक प्रकारे ना हा एक गेम झोन आहे. गेम झोन माहिती आहे तुम्हाला, आपण म्हणजे आमच्या त्या एरियामध्ये पण राहायचं. आधी आपल्याकडे जेव्हा पी सी वगैरे नव्हता, जेव्हा मी 7वी-8वीला होतो ना, तेव्हा मी काय करायचो की 10-5 रुपये घेऊन ना आपल्या गेम झोनमध्ये जायचो आणि वाय सिटी काढायचो. पहिले फुल मजा यायची नाही का? तुम्ही पण जायचे का बरं? कमेंट म्हणजे सांगा मला. मग काय, सेम गोष्ट आपण इथं पण करणार आहे. फक्त फरक एवढा असणार आहे की आपण त्यामध्ये कस्टमर असायचो, पण या गेममध्ये आपण असणार आहे दुकानाचा मालक. आपण स्वतःचं कॅफे सुरू करणार आहे, ज्यामध्ये लोक येतील, गेम वगैरे खेळतील खूप सारे, मग आपण कमवू पैसा. पण यार, मला पैसे कमवायची गरज का पडलेली आहे? तर कारण मी गरीब आहे, आणि मी गरीब का आहे हे मला देव पण सांगत नाही. देवा सांगणार आहे मी गरीब का आहे रे बालक. मी सांगतो तू गरीब का आहे. का देवा, मला गरीब का बनवलंय? बनवलं नाहीये, कारण तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर अजूनही 1000 फॉलोअर पूर्ण झालेले नाहीये, म्हणून तू गरीब आहे. काय? अरे देवा, पण त्याला मी काय करू यार, हे लोक मला फॉलो करत नाही, त्याच्यात माझी चुकी का? बालका हो, करून द्या रे गरीबाला मदत, इंस्टाग्रामला फॉलो करून द्या याला. करून द्या यार मित्रांनो, इंस्टाग्रामवर 1000 फॉलोअर्स पूर्ण करायचे ना यार, जास्त मोठी गोष्ट नाही, करून द्या. हा, स्वतःच्या अकाउंटचं प्रमोशन करून दिलं, मजा आली. चला गेम सुरू करूया. तर इथं आपल्याला द्यायचंय आपल्या कॅफेला नाव. तर आपल्या कॅफेला एकदम जबरदस्त नाव देणार आहे, जे की हे बघा तुम्ही आता काय नाव देतोय मी. अरे हे बसत का बरं नाही यार, चला काय विषय नाही. तर ठीक आहे, हे बघा आपल्या कॅफेचं नाव आहे. खतरनाक नाव आहे ना. आता असं जर समजा आता घरच्यांना जर मी सांगितलं, तर मम्मी मी तर आता गेमिंग कॅफे मध्ये जाऊन येतो बरं का. मम्मी बोललो, कोणत्या कॅफे मध्ये चालला रे? मम्मी ते आ तू मध्ये चाललो, आ तू. ओके, तर इथं आहे दोन गोष्टी, एक आहे स्टार्टअप, दुसरा आहे एस स्टार्टअप. स्टार्टअप मध्ये काय आहे? एम टू ग्रो युअर बिझनेस विदाउट स्टँडर्ड विदाउट बँक लोन. ओके, आणि स्टार्टअप मध्ये काय आहे? विथ युअर बँक लोन. ओके, तर विषय असा आहे की स्टार्टअप मध्ये आहे आपल्याला फक्त $10,000 भेटतील, आणि दुसरा आहे बँक मध्ये, ज्यामध्ये आपल्याला $10,000 एक्स्ट्रा भेटतील लोन घेऊन. तर आपण काय करू की लोन घेऊ ना भाई, मग काय विषय असा नाही की थोडंसं चांगली इन्व्हेस्टमेंट केली ना, चांगला पैसा कमवू आपण. ओके, तर इथं काय, वेलकम टू इंटरनेट कॅफे सिम्युलेटर. ओके, दिस इज द हॉटेल रूम यू रेंटेड. रेंट का केलाय? माझ्याकडे स्वतःचं घर नाही का? रेंटेड कशाला राहतोय मी? एवढा गरीब आहे मी? बघा मित्रांनो यार, माझ्याकडे स्वतःचं घर पण नाही, किती गरीब आहे मी. आणि तुम्हाला काही मदत करायची तुला, तुम्ही करत पण नाही यार. बस आता लई नाटकी झाली. तर हा बघा आपला हा हॉटेलचा रूम, हा आहे पलंग, हा आहे लाईट. पहिली गोष्ट, मी ब्लॉगर का बनू राहिलो? पण हा मी ब्लॉगर वगैरे तर नाही ना, सोडा रे विषय. हा काय, अच्छा काळा डब्ल्यू, अच्छा घड्याळ आहे का? डिजिटल रेडिओ क्लॉक. रेडिओ क्लॉक म्हणजे काय? याच्यामध्ये घड्याळ पण वाजते आणि रेडिओ पण वाजतो का? हा कोण आहे? अबे हा तर आपला कार्यकर्ता वाटतो. मस्त कॉफी कप्पड आहे साला, कप्पड नसल्याची लायकी नाही काय वाली. कोणतं पुस्तक आहे बे? लय खतरनाक. हा कोणता रूम आहे? असा कसा रूम आहे का आपल्या हॉटेलचा रूम? इथं काय या खालीवर तिथं काय दिसून नाही राहिलं? काय गुप्त रूम आहे का? दरवाजा पण नाही राहू, काहीतरी वेगळे स्पेशल काम करू शकतो. ओ हे बघा आपला हाय हा वाला सेटअप, ज्यामध्ये वरच्या बाजूला मोठी टीव्ही नाही पडदा आहे वाटतं, एकच लॅपटॉप आहे आणि एक इथं पण काळा डबडे आहे का? हे काय माहिती काय काम? ओ गिटार पण आहे, वाव धूमच आले वाजवता नाही येत पण मला बरं का. बस हॉटेलचा रूम तर खतरनाक आहे बे. हे बघा इथं टीव्हीचा रिमोट पण पडेल, इथं डोरीमन लावू शकतो का आपण? नाही टीव्ही बंद पडेल, पण काय कामाचं आहे? ही आपली हॉटेलची खिडकी, ज्याच्या बाहेर काही दिसू तर राहिलं नाही. बाकी इकडं हे काय आलं, हे लोडिंग. अरे यार प्रॉब्लेम असा होतो ना मित्रांनो, की ह्या गेमला ना ॲड्स खूप येतात रे, म्हणून मम्मी काय केलं की डाटा बंद करून ठेवलेला आहे, म्हणून ते ॲड लोड होतात. मग दादा त्याला भेटत आहे ना, म्हणून ॲड काही इथं येत नाही, मध्ये मध्ये येत राहतं फक्त, त्याला टेन्शन नाही. हो फ्रीज पण आहे, फ्रीजमध्ये बघा काय सूप आहे, डोनट पण आहे. वाव मजा आली रे. कॅनफूड काय असतं रे? कॅनफूड काय मॅगी वेगळी असते का? कॅनफूड खाल्लं आपण, एक खालच्या बाजूला ब्रेड पण आहे, ब्रेड खाऊन घेऊ मस्त, मोठा पाव खाऊन घेऊ, पाव वडा नाही का इथं? वरच्या बाजूला काय रिकाम आहे साला, बर्फ वगैरे पाहिजे होता साला, उन्हाळा किती लागला आहे. इथं काय हे डस्टबिन आहे का? डस्टबिन मध्ये आपण आ थू करायचा, आ थू, जसं आपलं कॅफेचं नाव आहे ना तसं इथं गोष्टी करत बसायच्या. फक्त इथं काही पान विन नाही खात ना आपला कार्यकर्ता, नाहीतर सगळ्या ठिकाणी भाई तो बोलजुबा कसरी करून टाकल. तर चला यार, मग आता तुम्हाला माझं मी कॅफे दाखवतो. इकडं आपलं हे काय, इथं अजून दोन दरवाजे. हा काय, अरे उघडत नाही का?
अरे माझ्याच हॉटेलचं रूम आहे आणि मला उघड पण राहिलं. ओ वा वा इकडं मस्त आंघोळीची संडास पण आहे. वा एक नंबर. थांब आता थोडं पाव वगैरे खाल्लेलं आहे ना आपण, थोडं पोट जाम झालेलं आहे, थोडंसं मी हलकं होऊन येतो बरं का. अरे संडासवर बसलो नाही वाटतं, मी दुसरीकडेच गेलो वाटत. सॉरी सॉरी. आता दरवाजा वर नाही तर लोक बघून घेतील. पहिली गोष्ट या हॉटेल रूम मध्ये तर मी एकटा आहे. जबरदस्त जाम मजा आली भाऊ. काय एकदा एकच नंबर. बाकी फ्लश वगैरे करू शकतो का इथं? अरे पाण्याची सोयच केली नाही भाई या हॉटेलवाल्यांनी. काय माणसं यार. चला तर बाहेर आपण, मी तुम्हाला माझं मला कॅफे दाखवतो. आता आपल्या रूमचा नंबर काय 230. ओके मी विसरायला नको ना रे. दरवाजा इथं आपण उघडाच ठेवू, काय हरकत नाही. हे कोणी मा शेजारचा आहे का? 231. हॅलो हाय का कोणी? हॅलो सॉरी सॉरी माफ करा माफ करा. इकडच्या बाजूला पण दोन दोन रूम आहे का? 232. इकडं आहे 234. दुसऱ्यांचे दरवाजे कशाला ठोकून राहिले मी हड. माझा दरवाजा मी बंद करून देतो, नाही तर माझ्या घरामध्ये कोणी पण घुसून येईल. सॉरी हॉटेल रूममध्ये कोणी पण घुसून यायचं. इकडं खालच्या बाजूला आपल्याला उतरायचं. आणि एवढं मोठं हॉटेल आहे ना यार की या पूर्ण हॉटेलमध्ये एवढे लोक आहे ना, त्या म्हणजे मला आजपर्यंत एक पण लोक दिसलेला आहे माझ्याशिवाय. माझ्याशिवाय सोडा, मी स्वतःला मी दिसतो कसं काय ते सुद्धा मला माहिती नाही. बाकी तो हॉटेल रूममध्ये एक फोटो होता, मी तसा दिसतो असं वाटतंय मला. अबे यार हे शहर किती भंगार दिसतंय. छी क म्हणजे आपलं हॉटेल कोणत्या ठिकाणी आहे बे? वरच्या बाजूला सीड्या आहे पण तिथं जाऊ जाऊ शकत नाही आपण. असं कसं वातावरण यार हे शहराचं. हे समोरच्या बाजूला काय हे भाजी मार्केट आहे का? ए आलू ए बटाटा ए कांदा ए. मॅडम मॅडम तुम्ही आवाज काढला का? हा मॅडम काय म्हणता? मॅडम झोपली वाटतं, उभे राहून कसं काय झोपू शकते? यांच्या डोक्यावर कसं चिन्ह बघा कसे दिसतंय. कोणीतरी आरामात एकदम आरामात आहे. ओ याला आश्चर्य झालं वाटतं. का रे भाऊ का बरं आश्चर्य झालं रे? सगळ्यांना खूप आश्चर्य झालं. ही मॅडम असं वाटतं झोपलेली. त्याच्या पाठीमागची मॅडम बघा, हिला नाराज वाटते. हिला काय अभे हे पा हे परत आलं यार. इकडच्या बाजूला काय आहे? ओ हा कार्यकर्ता काय वस्तू विकतोय वाटतं. ओ जबरदस्त वही गेमिंग पीसी बेस्ट ऑफ 99. काय भाई नाव आहे एवढं भंगार आहे पण काय भाई गेमिंग पीसी वाटतो यार. याचं नाव काय रे? बाय पॉन शॉप. आई शपथ कसे कसे नाव आहे रे भाऊ तुझं वालं. पिंट्या चिंट्या मोन्या सोन्या असं काहीतरी नाव ठेवायचं. हे काय भंगार नाव ठेवलं? बॅकग्राऊंडला मित्रांनो थोडासा असा गोगाचा आवाज येत असेल, कारण विश्वासाने जॉब झालं मी व्हिडिओ बनवतो ना, तेव्हा ना कोणी हे विकणारे कार्यकर्ते येतच राहतात. पण हे लोक असं एका ठिकाणी अटकून का बरं चालू राहिले? अभे समोरच्या बाजूला काहीच नाही ना बे. ए भाऊ काय हे काय इथं पण संजास आहे का? ओ तेरी अच्छा इथं पण हलकं होऊन जाऊ आपण, काय विषय नाही. थोडं अर्धवटवरती झालो तर अर्धवटीत या ठिकाणी हलकं होऊ. चला दरवाजा लागत नाही. ये काबर लागत नाही दरवाजा? इथं पण लागत नाही का? ए भाऊ ए अरे तू बाजूला वही रे, मला हलकं व्हायचं होतं पण जाऊ दे आता. नाही व्हायचं मला, सगळं मूड केला. एक संडासला जाण्याचा पण ना एक मूड असतो यार, जो की यांनी खराब करून दिला. थोडं शहर भ्रमण करू या बरं. इथं आजूबाजूला कसं काय कोण आहे? फौजी का? फौजी भाई जय हिंद का म्हणतात असं का उभं आहे? पण मी काय म्हणतो पुतळा वगैरे आहे का? इकडच्या बाजूला काय आहे? थोडेसे मोठे मोठे घर. हे दुकान दिसतंय मला. हे कोणतं दुकान आहे? शपथ हे साले असे कसे दुकान आहे भाई इथे? रहा नाही जाता तडप ही एसी है ना. थोडं जास्त डार्क झालं असं वाटत नाही भाई. कसे कसं कसा गेम आहे यार? कोणी बनवलाय भाया की आपला आपलं कॅफे? हा बघा हे आहे आपला कॅफे आ थू. तर चला मग आपल्या आ थू मध्ये आपण प्रवेश करूया. इथं काय कार्गो एरिया. अच्छा तर इकडे जे पण आपण वस्तू वगैरे मागू ना ते इथं येतील वाटतं. बाकी गाड्या वगैरे नाही एरिया या गेम मध्ये, ते थोडंसं चांगलं नाही. अबे हे काय हे एवढं हे एवढी घाण कस काय माझ्या कॅफेमध्ये? बाबा तरी तो अच्छा साला. हां हे कोणीतरी दुसऱ्याचं कॅफे असेल ना, ते आपण आता विकत घेतलं ना रे. इकडचं हे लॉक आहे वाटतं, हे आपल्याला ओपन करावं लागेल. इकडं पण किती घाणेडी जागा करून ठेवलेली आहे. काय दलिंदर आहे अबे या परत आलं यार. हे काय इथं समोरच्या बाजूला हे किचन वाटतंय मला. किचनच आहे. हां किचनच आहे. हे काय ब्रूम? ब्रूम म्हणजे काय? झाडू? झाडू मी कशा झाडू मारू यार, मी दुसऱ्याला घेऊन येईल. हे काय गेमर प्ले अँड विन? ओय होय हे पोस्टर आहे. पोस्टरला आपण एखादी चांगल्या ठिकाणी लावून देऊ. इथं कोणती जागा आहे का? कुठं लावू कुठं लावू? या ओ हो हो इथं इथं जबरदस्त आहे बरं का. इथं हे बसतंय. ओय ए होय एक नंबर बसलंय. तर आता मी काय करतो अबे यारच्या इथं खुर्चीवर इथं कम्प्युटर आहे आपल्या खुर्चीवर सुद्धा आहे. हे काय रे? सेल गन. सेल गन काय कामाची काय माहिती? बेसबॉल बॅट आहे. ओ होय बेसबॉल बॅट जबरदस्त. पहिली गोष्ट ही गन झाडायची. ए ए हॅलो अरे मी काय म्हणतो जरा ए कॅफेत झाडू मारायचं होतं. हा माणूस अजून अटकलाच का भाऊ? मी काय म्हणतो जरा झाडू मारायला येतो का? अरे येईल ना. अरे 100 रुपये देईल ना तुला. चल ना. ए अरे दादागिरी करेगा मेरे साथ? दादागिरी करेगा? ए अरे अरे आई शपथ मेलं रे.
मारायचा ही तो नव्हता रे, मी तर मदत मागायला आलो होतो यार. कसं कसं काय दिवस पळा, मी इकडनं पळतो नाही तर लोक मला धरतील काय, नाही तर यांनी मारलं यांनी मारलं म्हणतील. दांडा दांडा इकडे फेकून द्या म्हणजे कोणाला कळायला नको. आता दरवाजा लावून घेतो मी, नाही सगळ्यात आधी झाडू मारून घेऊ यार. चला साफसफाई, नाही साफसफाई जाऊ द्या, आपणच करू जाऊ द्या, काय विषय नाही. बघा यार मी किती इथं किती कष्ट घेतोय माझं कॅफे चालू करण्यासाठी, आणि तुम्ही यार लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत यार, फॉलो पण नाही करत. इंस्टाग्रामला करून द्या ना भाऊनो, एवढे म्हणजे हीच का गद्दारी करायची का. आपला कॅफे मग आपल्याला साफ करावं लागेल. चला पूर्णवाला कॅफे आपण इथं साफ करून देऊ. साफ करत राहा करत राहा. याचं झाडूचं स्पीड स्लो आहे का रे? कर बंटी, तुझा साबण स्लो आहे का रे? थकलो रे बाबा, एवढे कष्ट मी माझ्या स्वतःच्या घरात झाडू मारायला घेतले, जेवढे मी इथं घेऊ राहिलो. अरे कुठं पडला? अरे मी अटकलो रे ओ भाऊ. निघालो निघालो. चला तर थोडस बाहेर आपण. अरे हा कोण आहे ओ भाऊ? अरे हा हा, अरे हा असा कोंबडीवाणी का पळतोय? अबे ओ ओ भाऊ, ए अरे असं का चालतोय तू? ए ही बाई अजून इथंच उभी का? अबे उभं राहून राहून झोपू राहिली राव. सोडा यार, टाईमपास नाही करायचं बाकीच्या लोकांमागं. मी चाललोय माझ्या आत हू मध्ये म्हणजे माझ्या कॅफेमध्ये. आपल्याला कॅफे आता रिकामध्ये चालवा लागणार ना, आपल्याला पाहिजे सिस्टम. अरे एलविज भाई बोल सकते? नाही हा वाला नाही, आपल्याला पाहिजे कम्प्युटर सिस्टम. हां तर हे आपल्या इथं कम्प्युटर आहे, आणि सगळ्यात येतं आपण थोडंसं आपली भिंती वगैरे रंगवून टाकू यार, कारण हे ना की विटांनी चालूच बांधलेलं असं वाटू राहिलं. तर काय विषय नाही, कम्प्युटरचं चक्र फिरू राहिलं आणि फिरता फिरता झालेलं आहे सुरू. तर इकडच्या बाजूला खूप सारे ऑप्शन आहे, तर खाली मी थोडंसं फोकस करतो म्हणजे थोडं चांगलं क्लिअर दिसेल. बाकी आपल्याकडे आहे $20,000, आणि $20,000 आपण भिंती वगैरे खूप मजबूत रंगवू शकतो. तर विषय असा की $10,000 आपण घेतले आहे लोन. $20,000 म्हणजे किती होतात रे? जवळपास 43,00,000 रुपये. आई शपद, एवढा पैसा आहे तर मी माझं स्वतःचं घर घेऊन घेतलं असतं यार. जाऊ द्या सोडा, आता इथं आपण थोडंसं वॉल वगैरे रंगू. $1,000 घेऊ राहिलो ते $999. चला $1 डिस्काउंट कशाला देऊ राहिलो म्हणा. वॉल आपण घेतली एखादी, कोणतं घेऊ रे? वरती नाही, सिलिंग घेऊ यार. फ्लोअर वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे, फ्लोअरवर तर तसं लोक पायच ठेवतात. सिलिंग कोणती घेऊ? चला हां ही एक घेऊ. चला जबरदस्त, एक नंबर आपला. आता इकडं कॅफे आपल्या रेडीच झालेलं आहे. जसं आपल्या इथं असतं अमेझॉन फ्लिपकार्ट, तसं इथं आहे झोमॅटो. नाही झोमॅटो नाही, सॉरी झोमॅझो रे, झोमॅझो काय कसे विचित्र नाव आहे. इथं बघा यार गे पी सी वगैरे खूप काही. हे एक मिनटं, इथं बेस्ट ऑफ 99 सगळ्यात महागडा पी सी हा. ओ एक मिनटं, हा पी सी मला बाहेरच्या बाजूला पण दिसला होता, तो काहीतरी स्वस्त होता वाटतं, मी तो घेऊन जातो. नाही तर मग तो गेला ना तर विषय होऊन जायचा. तर काय माहिती नाही का, महागडी वस्तू जर आपल्या स्वस्तामध्ये भेटली ना तर मजाच मज्जा. तर भाऊ काय भेटले? बेस्ट ऑफ 99 भेटला. चला जबरदस्त, स्वस्त भेटला रे हा त्याच्यापेक्षा. तिथं $5,000 होता, इथं आपल्याला भेटलेला आहे $3,000 मध्ये. सर इथं याला फेकू एकच नंबर. आता तो बाहेर डिस्प्ले पण येणार आहे, तो डिस्प्ले पण घेऊन येऊ आपण. काय म्हणजे तो डिस्प्ले थोडासा मला असा चांगला भारी मधला वाटतोय. बघा मस्त आहे यार, याला पण घेऊन घे मी. जुजूस जॅसूस काय यार, ॲसूसचं झाजूच करून दिलं, ॲमेझॉनचं झमॅझॉर करून दिलं. बाकीचे आता इथं गेम्स पण आपण विकत घेऊ शकतो. काय माहिती गेमला काय नाव दिलेलं आहे यांनी. आता पूर्ण सेटअप आहे का याच्याकडे बघू बरं. डिस्प्ले आणि माऊस आपल्या इथं भेटलेला, बाकी कीबोर्ड नाही भेटत. कीबोर्ड कुठे? माऊस भेटला, माऊस भेटला जबरदस्त. माऊस पण $300 भेटलेला आहे. बाकी तिथं कितीला आहे ते तर मला माहिती नाही, तिथं स्वस्त पण भेटतो रे. जाऊ द्या, इकडं तर भेटतो ना स्वस्त, काय विषय नाही. इकडचं आपण उचलून घेऊ. बाकी याच्याकडे अर्धवट सामान आहे रे, सगळे सामान राहिले असतं तर मजाच आली असती. म्हणजे कीबोर्ड माऊस टेबल वगैरे सगळं, तर मग एकाच ठिकाणी भेटले ना स्वस्त म्हणजे, तर काय मग विषय वेगळा आहे. तर आता काय, आपल्याकडे स्क्रीन आहे, माऊस आहे आणि डिस्प्ले. आपल्याला फक्त कीबोर्ड आणि एक टेबल पाहिजे आहे. बिना टेबलचं कसं काय चालू थोडी ना, बिना ते काय असं काय मांडीवर ठेवायला ठेवता येणार का ते आता. तर झोमॅझोवर नाही कीबोर्ड आणि माऊस मागू, पण हे बिल काय आलं आहे मला? अनफेअर अटॅक $573. हे कधी केलं? चला याला पे करून देऊ. पण हे कधी केलं रे मी? मला असं आठवत. ओ त्या बाहेर त्या एका कार्यकर्त्याला मारलं ना रे आपण बॅटनी, तोच विषय काहीतरी मॅटर झाला वाटतं बरं का. हां म्हणून इकडच्या बोललं का पंखे वगैरे पण हे चेअर. ओ चेअर नाही आहे आपल्याकडं. हां चेअर पण लागेल नाही का? $99 प्लास्टिक चेअर. अबे हे थर्ड क्लास चेअर नाही वापरायचं आपल्याला, आपल्याला टॉप क्लास बनवायचं आहे. टॉप क्लास कॅफे पाहिजे आपल्याला. काय मग एक जबरदस्त गेमिंग चेअर तर खूपच महागड आहे, ऑफिस चेअरची गरज नाही. ही बॉस चेअर मस्त यार, बॉस चेअर बघा दिसायला पण मस्त वाटते मला. बाकी मला माहिती नाही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता काय माहिती कसं दिसतं आता. हे बघा कीबोर्ड पण मस्त गेमिंग कीबोर्ड मागवलं मी. डिस्प्ले आहे आपल्याकडं, डिस्प्लेचा काही विषय नाही आहे. तरी एखादा तरी मागू आपण नंतर. ठीक आहे, तर टेबल मागवायचा आपला सध्या तरी. टेबल कोणता घेऊ? कोणता सगळं
सगळ्यात स्वस्त तर $300 इथं, सगळ्यात महागडा कोणता आहे $2750 इतका महाग घेऊन काय करायचं आहे बे आपल्याला? तर हो हा ब्लॅकवाला मस्त वाटतोय, वरच्या बाजूला मस्त टेक्स्चर पण आहे, खालच्या बाजूला काय आहे ह्या एलसी पोस्टर्स पहिला, हे तर फुल असलेल पोस्टर वाटतंय मला, असलेल पोस्टरचा विजय असो, कारण हे पण दोन तीन आपण मागून घेऊ, कारण विषय काय माहिती का ह्या पोरींचे पोस्टर बघून ना लोकांना का वाटेल काहीतरी हां असं काही मॅटर आहे बरं का, मला लगेच आपल्या कॅफेमध्ये येतील, मग त्याच्याने आपण मजबूत पैसा कमवू शकतो नाही का? मजबूत पोस्टर आपण मागून घेतलेले तर हरकत नाही, आपण जबरदस्त सेटअप मागवलेला आहे एकदम महागडातला आणि मजबूत प्राईस ठेवू बरं का, आपण असे साधे सुद्धा काही ₹10,000 नाही ठेवायचे भाई, आपण मजबूत काय $100-200 ठेवायचे, मग त्याचे मग आपण चांगले पैसे कमवणार आहे, आपल्याला बँकेचा हप्ता पण भरायचा आहे. तर हे बघा इथं खूप सारे पोस्टर्स आलेले, कम्प्युटर टेबल भेटला जबरदस्त, कम्प्युटर टेबल आता इथं आपण पाडू आणि होईला एवढा भारी टेबल निघाला हा, असं एवढ्या एवढ्या बॉक्समध्ये एवढा मोठा टेबल आला रे, काही लॉजिकच नाही भाई. आता कुठं लावू या टेबलला मी, कुठंतरी मला जबरदस्त अशा प्रकारे ॲडजस्ट करावं लागेल. क्यू आणि आर हे कीबोर्डचे बटन आहे पण ते मोबाईलमध्ये दिलेले आहे, पण कुठं लावू, ग्रीन कलर आला म्हणजे समजायचं की टेबल सेट होऊ शकतो, रेड आला म्हणजे नाही होऊ शकत. तर बरोबर झालेलं आहे, थोडंसं वाकडं झालं वाटतं, परत हातामध्ये उचलतो, परत त्याला पुट करतो, थोडासा आडवा आडवा, हां चल जबरदस्त बसलाय. आता याच्यावर आपल्याला पाहिजे काय, कीबोर्ड माऊस सीपीयू आणि स्क्रीन वगैरे आपल्याला लावायची, तर स्क्रीन लावू बरोबर आहे ना, नाही उल मला वाटलं उलटी रे, पण हां असे इथं आपण स्क्रीन लावून देऊ, स्क्रीन बसली आहे त्या विषयाने आपण इथं माऊस पण याला बसवून देऊ. आता फक्त आहे ना एक कीबोर्डची गरज आहे आणि चेअरची गरज आहे फक्त, ती आता आपण बाहेर ऑर्डर केली होती ना तिकडनं आपण उचलू करून, जबरदस्त पोस्टर्स वाई पोस्टर्स मजबूत आहे काय आपल्याकडं. कीबोर्ड हा कीबोर्ड भेटला का, कीबोर्ड कलर कलरफुल असं काहीतरी, कीबोर्ड कलरफुल असं आहे बोलता पण येऊन राहिलं भाई. ते प्रॉब्लेम असा होतो की ते तोतलाच आहे, त्याचे ₹40,00,000 आपण घेतले ना इथं लोन घेऊन, त्याच्याने आपण आपला गेमिंग सेटअप चालू करतोय, त्याच्यामुळे मला काय बोलता पण नाही येऊ लागलं. बाहेरचा बघा कोण आहे आपले, हा कोण आहे बे, याच्या नायनाची टांग तुझ्या कोण आहे बे दलिंदर, अबे ओ हे का दडबद्रीवान दिसू राहिलं बे. तर चेअर पण आपण इथं लावून दिलेली आहे. ओके तर आपलं बघा एक सेटअप आपला तयार झाला, बाकी ही चेअर थोडीशी भंगर वाटते मला, ऑनलाईन तर एकदम भारी दिसायची बे, असं कसं वाटू राहिलं नाही का, म्हणून यार मला वाटलंच काहीतरी गडबड होऊ शकते की जसं दिसतं तसं नसतं, म्हणून आपण सलफ असतं. आता एक आहे पोस्टर्स आहे, एक काम करू आपल्या इथं सेटअपला चालू करून देऊ ना आपण, काय टाईम काय झालेला, 21:00 रात्र झाली का, नाही रात्रीच्या टायमाला काय लोक येत नाही, मला काय करावं लागेल सकाळी यावं लागेल. एक काम करू जोपर्यंत सकाळ होतील तोपर्यंत आपण आपले पोस्टर्स जे मागवलेले ना ते लावून देऊ बरं. अय मॅडमचा पोस्टर एकच नंबर, कुठे जायचा दुकानाच्या बाहेर लावू मस्त, काय एक काय विषय नाही का, कसं लोक आपल्या दुकानाला बघतील मध्ये यायच्या टायमाला, बघा पोरींचे पोस्टर बघतील एक नंबर, फुल पैसाच पैसा नाही का, फुल असलेल पोस्टरचा विजय असो. दोन चार पोस्टर मागवलेले मी हे वाले, हे इथं मस्त लावून देऊ इथं, अरे सेट 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 तर होत आहे पण जवळपास. हॅलो गेमर एक नंबर, अच्छा मॅडम, अरे मॅडमला कशाला काढलं मी, तुमच्याशिवाय आमचं दुकान चालणार कसं काय मॅडम. हा पण एका अजून एक पोस्टर आहे वाटतं कोणाचं, अय ही पण मॅडम आहे का, इथं इथं लावून देऊ एकदम, काय एंट्री गेटलाच लावून देऊ म्हणजे कसं काय लोकांचं इम्प्रेशन एकदम झक्कास पडेल, कारण यांच्याशिवाय आपलं दुकान चालणार नाही ना रे. एक शेवटचं पोस्टर बाकी आहे ते बघू याच्यामध्ये काय बरं, नंतर मग आपण मस्त सेटअप वगैरे आणू. हे ही पोरगी म्हणती प्ले विथ मी, जबरदस्त मस्त खेळायला लावती ती म्हणजे माझ्यासोबत खेळा, पण चला या नालायक पोरी आम्हा गरीब पोरांच्या आयुष्यासोबत खेळून जातात त्याचं काय. तर चला यार आपला सेटअप वगैरे तयार झालेला आहे मित्रांनो, एक मस्त गेमिंग सेटअप तयार करून दिला, एकदम महागातला जबरदस्त सेटअप आहे आपल्यावाला, एकदम फुल RGB गेमिंग वगैरे पी सी आहे. आता काय करू माहिती का, मस्त गेम्स वगैरे विकत घेऊ, बघूया कोणकोणते गेम्स आहे आपल्याकडं जरा चांगले. आहे साला कोणता गेम आहे पहिला, GTU 6, साला GTA 6 GTU 6 करून दिला आहे, चला बाय करून घेऊ $300 $300 म्हणजे भाई ₹20,000 नुसते लुटू राहिले बाई हा गेम जर आपल्याला $300 म्हणजे काय कमी का मजा आहे का. सोडा आपण कुठे घरचे पैसे देऊ राहिलो, माइनक्राफ्ट आहे का रे, माइनर क्राफ्ट आहे भाई, माइनर क्राफ्ट 2 आहे, याला वेगवेगळे नावं देऊन दिले ते काय, बिया ब्लो 4 काय नाव आहे यार, बग रॉयल काउंटर वगैरे, झिफा करून दिलेलं आहे, फिफाचं झिफा करून दिलं आहे, चला बाय करून घेऊ याला पण. स्टार वॉरचं वॉर स्टार करून दिलेलं आहे. आता एक काम करू, रात्र खूप झालेली आता झोपून वगैरे जाऊ आणि मग उद्या सकाळी आपण कसं दुकान वगैरे चालू करू आणि फुल पैसा कमवू. तर ओके तर आता मी झोपलो इथं, यू स्लीप अंटिल मॉर्निंग म्हणजे काय रे, हे तिच्या महिला हे काय वाजू राहिले बे, आता झोपेतून उठलो, अरे का बॉम्बे वाजू राहिला का, आई शपथ हे काय
भाई घड्याळ वाजू राहिली, मला वाटतं का बॉम्ब बिम फेकला कोणी. सगळ्यात आधी तर आपल्या भावाला लागली आहे भूक, आणि इथं भाव भूक मध्ये काय नाही, फ्रीज मध्ये काय आहे, पिझ्झा पिझ्झा खाऊ मस्त भरलं एकदम पोट. पिझ्झा नि पोट लवकर भरतं वाटतं रे. आता वेळ झालेली आपल्या दुकानाला उघडण्याची. आथूला उघडलो आपण. हे काय वे, अबे साला काल तर माझ्या दुकानामध्ये कोणी जास्त आलंच नाही येत, आणि एवढी घाण कस खाली भाई. रात्रीमध्ये लोक काही करता का काय, झाडू झाडू खुटे झाडू मारावं लागेल मला सगळ्यात आधी. भाई लोक येऊन यार सुट्ट्या मारून राहिले आपल्या दुकानामध्ये. बघा यार सिगरेट बिगरेट पडलेले काय चालू काय, पार्ट्या बिरट्या होता का काय. मित्रांनो मी या व्हिडिओवर ना जास्त काही नाही, फक्त 500 लाखचं टार्गेट ठेवतोय. 500 लाख पूर्ण करून द्या यार तुमच्या भावाला, एवढी मदत तरी करा यार. खूप गरीब आहे रे मी, मला पैशांची गरज आहे, मला पैसे पाठवून द्या यार. आपल्याला गेमिंग लॅपटॉप घ्यायचं आहे. माझा लॅपटॉप तुम्हाला सांगतो एवढं भंगार लॅपटॉप झालेलं आहे ना, आधी तरी थोडीफार गेमिंग व्हायची यार, आता तर काहीच होत नाही माहिती का तुम्हाला सांगतो एवढा होतोय. हा बघा आता याच्या पुढचा जो गेम प्ले आहे ना तो हा असणार आहे आपला, म्हणजे याची व्हिडिओ थोडी रेंडरिंग चालू आहे, आणि व्हिडिओ रेंडरिंगला बघा एवढं लॅग होतोय, थोडासा सुद्धा एकदम क्लिअर चालतच नाही तो. जे आपले टायटॅनिकची व्हिडिओ बनवतोय ना मी GTA 5 मध्ये, ती व्हिडिओ बनवायला लई प्रॉब्लेम देतो यार. मला एकदम असं वाटतं ना लॅपटॉपला फेकून द्यावं, आपण काय करू शकतो, कसं तरी मॅनेज करावं लागतंय. आणि हे ना रॉकस्टार एडिटरमध्ये व्हिडिओ रेंडर करतोय मी बरं का. रेंडर म्हणजे एक प्रकारे ना एक्सपोर्ट करतो व्हिडिओ, की एडिटिंग झाली का मग त्याला एक्सपोर्ट वगैरे करत. खूप लॅग होतो बाकी ना, एक्सपोर्ट झाल्यानंतर ना जेव्हा व्हिडिओ आपली रेडी होते तेव्हा एकदम भारी येते एवढं आहे फक्त. आणि खूप सारे लोक मला म्हणताय भाऊ मी तुला 2000 रुपये पाठवतो असं करतो, तर एक काम करा, मी तुम्हाला बोललो होतो तुम्ही चॅनलला मदत करू शकता, तर कमेंट सेक्शन मध्ये माझी UPI ID, त्या UPI ID वर तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता. तर आपल्या इच्छेने करा फक्त, 50-100 जे पण द्यायचे असतील, बाकी 10 रुपये जरी दिल्या तरी ठीक आहे. आपल्याला गेमिंग लॅपटॉप घ्यायचा यार, आणि मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे यार, कारण असं माझ्याकडनं पण शक्य नाही एवढं की 77,000 रुपयाचा गेमिंग लॅपटॉप वगैरे घेणं, कारण ना माझ्याकडे पहिलेच हे वाला लॅपटॉप आहे, हे जर मी विकायला गेलो ना तर 20,000 रुपये कोणी देणार नाही माझ्या लॅपटॉपची. बाकी तुमची इच्छा नसेल मदत करायची, फक्त एवढं करा, फक्त व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा फक्त, बाकी जास्त काय नका करू. आता काय करू की इकडचं ना एखादं कीबोर्ड वगैरे हे विकत घेऊन घेतो मी, मस्त कीबोर्ड वगैरे. 500 डॉलरला कीबोर्ड भेटलं मला हे, आणि तिकडे मला 1200 रुपये डॉलरला सांगत होतं ते, म्हणजे जेव्हा आपण सर आले का तुम्ही, याच्या आधी एक कार्यकर्ता आला रे त्याला मी बॅटने मारलं, कारण विषय असा की त्यांनी गेम खेळायला भाऊनी पैसेच दिला नाही का, आणि आपल्या कॅफेला चुकीचं वाईट बीट बोलून बोलत आपण काय विषय नाही यार, आता मस्त आपण एक नंबर यार. कोणता गेम खेळतो रे, अबे काही कळू पण नाही राहिलं याच्या चेहऱ्यावर, असा काय स्माईल येतोय भाऊ, का रे तू रडतो, रडतो का बरं, पण हा कोण आहे हे माणसं. अरे भाऊ तुला गेम खेळायचा आहे का, थांब रे याचं उद्या मग तू खेळ काय, आता याचं कधी संपल काय माहिती काय, जेवढा वेळ खेळतो तेवढा आपल्याला पैसा पाहिजे बरं का भाऊ, बाकी नाही काय आपल्याला काय पाहिजे नाही दुसरं, पैसा पाहिजे. एक मिनटं, अरे हा तर भिकारी वे, हा होमलेस माणसा दलिंदर साला, अजून एखादा PC मागवा लागेल मला यार, कारण ना असे लोक लाईनी नको बसायला नाही का. आता इकडचा एक डिस्प्ले घेतो यार, मस्त डिस्प्ले काय हा जबरदस्त चीज लीड, हे काय नाव याचं वाल चीज लीड. PC स्क्रीन लावून देऊ, टेबल वगैरे मागू थोडंसं चांगलं, आता सस्तावाला टेबल मागू कारण एवढं पण तेवढं पैसा नाही आहे. 9,000-8,000 डॉलर आहे आपल्याकडं गेले ते, स्क्रीन वगैरे विकत घेतले आपण, आणि दुसरं काय आहे जास्त काय आलं नाही रे. तसं कीबोर्ड तर आपण घेतला बाहेरनं, स्क्रीन पण आहे टेबल पण आहे, पण CPU आणि माऊस राहिला यार. भाऊ हा कधी आला होता, अच्छा भाऊ काय म्हणतो गेम खेळून मजा आली का, हा का बिना पैशाने जातोय, पैसे दे रे भाऊ, नाहीतर माझ्याकडे बॅट आहे बरं का. हा दिले भाई 500 डॉलर दिले, हरकत नाही जबरदस्त, नाहीतर होतीच आपली वाली बॅट. चला टेबल पण येऊन गेलेला आपला, टेबल पण आपण एकदम लाईनीमध्ये लावून देऊ. बघितलं का भाऊ असे कस्टमर येऊ राहिले आपल्या दुकानामध्ये, कोणाची पावर आहे माहिती का, ते बाहेर जे मॅडम लोकांचे पोस्टर लावले ना आपण त्याच्यावाली पावर आहे. नाहीतर बघा आता मी जर दुसरे पोस्टर लावले असते तर आले असते का लोक, नाही ना, तर याला म्हणतात बिझनेस. बघा असे पोस्टर बघून पब्लिक लगेच मध्ये येते, काय ते असलेल पोस्टरचा विजय असतो. हा थोडासा मोठा डिस्प्ले वाटतोय रे मला, असं वाटतं हा ना कन्सोलचा डिस्प्ले असतं, म्हणजे ते का PS5 वगैरे असत नाही का गेमिंग कन्सोल ते असेल, तर असं वाटतंय. ओ सर नमस्कार सर, परत आले का तुम्ही, बरं झालं एक नंबर, पैसाच पैसा होणार आपल्याकडं. हा बघा एक कन्सोल आहे आपल्याकडं, हा घेऊन घेऊ आपण गेम कन्सोल, तर हा तिथं लावून देऊ जबरदस्त. आता आपल्याकडे जॉयस्टिक वगैरे पण आपल्याला घ्यावं लागतील. आणि काय रे, अच्छा नाही गेम, कोणता गेम खेळता रे साली, काय कळू पण नाही राहिलं यार मला. बघा जाऊ द्या आपल्याला काय करायचं, हा मी कन्सोल उचलतो आणि तिकडं इकडं मस्त कन्सोलचं आहे ना, इकडं 2 सेटअप लावू आपण जबरदस्त. हे बसत का बरं नाही आहे, अरे हे बसना बे, अरे नाही फिरवं लागेल का, फिरवल्यावर काहीतरी होऊ शकतं, तरी बसत नाही यार. दत्त असं वाटतंय ही TV कन्सोलची नसेल, ही कम्प्युटरच TV असेल. जाऊ दे इथं याला थ्रो कर, इथं सध्या पुरत्याला. हा कुठे गेला, ओ ओ अरे भाऊ हा कुठे गेला बे, ओ साला
आई शपथ, बिना पैसे देऊन गेला, बिना पैसे देऊन गेला, पैसे नाही दिले यांनी, आता मी सोडणार नाही त्याला. आता तू गेला बेटा. कुठे गेला अबे, कुठे गेला बे? ओ साला, ओ अरे काय यार भाई, फक्त चार पाच सहा जण आले, त्याच्यापैकी दोनच जणांनी पैसे दिले मला. हा साला यार, आपलं नुकसान राहिलं यार या धंद्यामध्ये. काय म्हणजे लोक गेम खेळतात, पैसे वगैरे पण देऊन राहिले फुकटचे. काय फुकटे लोक येत आहे, हेडफोन वगैरे द्यायचं का? इथं जॉयस्टिक आहे, पंखा कशाला देऊ भाई? पंखा नाही देत बसायचा. एक मस्त अशी चेअर मागू. ही बॉस चेअरच मस्त आहे रे, बाकी ही आयन चेअर आहे का लोक? हे काय यार, या असं मध्ये मध्ये येत राहता यार, लोडिंग यार्ड वगैरे. जाऊ द्या सोडा. एक मस्त असा पी सी मागू, दोन नंबरचा मागू भाई. तो दोन नंबर ए सी पण मागू यार. काय म्हणजे गेमिंग पी सी आपल्याकडे ते गरम बिरम झाली तर फुटून जायचे ना. मस्त थंडी थंडी हवा कसे, आणि थोडीशी अशी प्राईज वगैरे पण आपण थोडी जास्त ठेवू. तर हा माणूस पण गेम खेळून जाऊ राहिला आपल्याकडनं. हा दिल का पैसे? मी बाजूला फेकतो ही चेअर, मला हा बॅट हातामध्ये घ्यायची आहे. दिले 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 नाही, म्हणजे विषय असा आहे कर माहिती वाटतं, असं झालं वाटतं की त्या लोकांसमोर जो पण आपण राहतो ना, तोपर्यंत ते आपल्याला देऊ ते पैसे देतात. जर आपण त्यांच्या लक्ष नाही दिलं ना, मग ते बिना पैसे देऊन निघून जातात वाटतं. हे साले असे धंदे आम्ही चौथीमध्ये करायचो कधी पण. बघा, दुकानावर आम्ही जायचो ना बिस्किट पुडा घ्यायला पार्लेजी, तेव्हा आम्हाला बिस्किट पुडा दुकानवाला देऊन द्यायचा. पण ना जर समजा दुसरा गिरायक आला ना, लगेच मग तो दुकानदार त्या गिरायकडे लक्ष द्यायचा, त्याची वस्तू काढायला लागायचा, तोपर्यंत आम्ही कल्टी. विषय का? आणि नंतर एक महिन्यात त्याच्या दुकानाकडे चमकायचंच नाही. एक नंबर मजा यायची माहिती वा. तुम्ही पण कधी कोणत्या दुकानवाल्याला गोलीगत धोका दिलाय का असा वाला जसा मी केला होता? तर सांगा बरं कमेंटमध्ये. बरं का, मला सगळ्यांचे विचार मांडायला ना खूपच मजा वाटते, बरं का, म्हणजे वाचायला मजा वाटते. तुम्ही तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये एकदम भरभरून देत जा यार. जेवढे कमेंट्स होतील ना करून टाकत जा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकी दुसरं काही नाही पाहिजे. आता मस्त जबरदस्त आपले दोन दोन पी सी रेडी झालेले. ओय ओय अरे हा भाई, तू काय बघू राहिलाय ना? लाईक आई शपथ, कसे कसे लोक राहतात इथं रे भाऊ. नाही बरं, काय नाही, काय विषय नाही, ते ब्लर केलेलं आहे. निघाला देऊ का याच्यावाला एक दोन साल? कामगार वाटू राहिला मला तो. नाही नाही, मला पैसे पाहिजे ते. तू बाहेर जाय मग, तुला देतो मी धनक्यात. ओ हो लंगडे भाऊ, काय म्हणतोस, काय मजा आहे का? हा काय काय रे गे. ए ए लंगड्या, ए खाली ठेव, खाली ठेव बॉक्स, खाली ठेव. मराठी चांगली कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू तुला का रे लंगड्या? चला परशीचा नाला कुत्र, इकडे थांब. उचलतो मी तुला आता बॅट, आता बॅटनी दणकाच देतो मी तुझ्यावाला. कुठे गेला? अरे हरामी साला, माझ्या म्हणजे हा चोर आहे वाटतं. अरे मुठे आहे का रे भाई तू? दुसऱ्यांच्या वस्तू चोरायच्या लाज नाही वाटत का? नाहीतर काय गणगण चालू आहे रीतवालं? काय चोरलं? पोस्टर? ए साला भाई, पोस्टरला ठीक आहे यार, पोस्टर चोरून गेला असतं काही हरकत नसते. पण मला काय वाटलं, माझं काय कम्प्युटर वगैरेचं सिस्टम नाही भाई. मारायचं भाई, मग मारायचं काय? प्ले विथ मी भाई, मॅडमला चोरलं आहे नाही. या मॅडमशिवाय आपलं दुकान चालणार नाही. हे मॅडम तुम्हाला कोणी हाताही लावणार नाही. मॅडम कोणाची ही लायकीच नाही आहे. आपण आहे मॅडम तुमच्यासोबत, टेन्शन नका घेऊ. कोण आहे? ओ सर सर नमस्कार. पोलीस? पोलीस का माझ्यावर मारायला आलं का? मी याला मारलं होतं. नाही भाई, माझी बॅट, बॅट मी मध्ये घेऊन घेतो. ए अरे आपण ए सी पण मागवला होता ना, कुठे गेलाय साला? हा हा बघा, ए सी जर लावायचा विसरलोच यार मी. माझे दोन तिकडे नको जाऊ रे, लॉक आहे तिकडं, लॉक आहे, काही जाणार पण नाही. मस्त एअर कंडिशनर आपण मागवलेला आहे. अच्छा, एक कस्टमर गेम खेळू राहिला, कुठे लावायचा? हा इकडे दोन सिस्टम येणार आहे, इकडं लावू या भिंतीला लावू का? हा काय विषय नाही, आता दोघांना हवा जाईल. म्हणजे एक नंबर वरच्या बाजूला लावतो, कारण त्या तिकडं गुप्त रूममध्ये तर मी कन्सोलचा लावणार होतो, पण काही झालं नाही तिकडं. कन्सोल का आपल्याला काही नाही आपल्याकडं. ओके, तर इथं आपला फिक्स आहे एअर कंडिशनर, जबरदस्त. ए कुठे गेला हा वे भाऊ? ए अच्छा, ए मी काय म्हणतो, यांनी जागा बदलवली का? नाही नाही, काही लोक सारखे नो फीज पेड हे काहीतरी आलं वरती ना, म्हणजे यांनी पैसे नाही दिले वाटतं. मेला रे भाऊ, तुझा गेम वाजला भाऊ. काय तुझ्याकडे पैसे नव्हते? 19 18 19 काय चालू काय? अच्छा सेकंद पण देतो वाटतं तो, 20 सेकंदामध्ये याला पकडायचं, नाही तर मग तो गेला. मग असं तो मागच्या वेळेस आपलं तेच झालं वाटतं. हा परत आला, हा नालिक परत आला. मी तुझ्या नानाची टांग तुझ्या. आता डायरेक्ट कम्प्युटर चोर राहिलो तो माझा वाला. तुझा काही इथं काही आंडू पांडू लोक समजला तू? अरे कसं उतानं पडलं बघा ते. अय हे हे माझं वाला पी सी गेला रे. नाही नाही, काही तुटणार पण नाही. बाहुबली पी सी इकडचे सगळे जेवढे पण वस्तू आहे सगळे बाहुबली, किती पण फेका तुटणारच नाही अजिबात. चला तयार मित्रांनो, आज खूपच मोठा बिझनेस आपण करून दिलेला आहे. बाकी थोडा मेल वगैरे बघू का, जास्त काय आलेलं नाही आहे. बिल वगैरे काहीतरी पेमेंट करायची बाकी वाटतं, ते आपण उद्या परवा करून देऊ. पण एक मिनटं, अच्छा नाही नाही काही नाही, ही बॅट मी थोडा बाजूला. नमस्कार शेठ, आत्ताच तर झाली हो आपली भेट. जैन दोस्तो, 100 वेळा तुला बोललो ना, कसं दलिंदरवाणी पडलं ते बघा भाई. कम्प्युटर टेबल उचलून नेला त्याने डायरेक्ट आई शपथ. बघा पूर्ण सेटअपच बिघडवून टाकलं यार, ते नालायक म्हणावा या शपथ ना यार. एवढा संताप येतोय ना मला, एवढ्या मेहनतीने सगळं लावलेलं सगळी गणगण करून टाकली.
तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बसवर. जर का व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आणि CID सेकंड पार्ट तुम्ही मागताय तर दुसरा भाग बनवायला आज थोडासा टाईम लागणार आहे. कारण ना सध्या माझे या महिन्याच्या एंडिंगला माझे पेपर पण सुरू होता यार, तो प्रॉब्लेम आहे. नेमकं ना व्हॉइस द्यायला मला जागा राहत नाही, नेमकं मी करू काय तेच मला कळत नाही आहे. आणि गेमिंग लॅपटॉप नाही येणार आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला. बाकी तुम्हाला चॅनलला काही मदत करायची असेल तर मी बोललो UPI ID वर तुम्ही करू शकतात, तुमच्या इच्छेने काही पण करा. बाकी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि बघा अजून माझ्याकडनं मॅटर होऊन गेला यार. बघा तो टेबल लावायच्या नादामध्ये पूर्ण सगळं उद्ध्वस्त होऊन गेलं. तर आता मी सगळं सेटअप वगैरे नीट लावत राहतो. बाकी तुम्ही यार मराठी कॉन्टेंट क्रिएटरला सपोर्ट करा रे. या हिंदी लोकांना पण करा, पण आपल्या मराठी लोकांकडे पण बघा ना यार तुम्ही, म्हणजे असं काय करताय. चला हा का ए अरे या खुर्चीला काय झालं? ओ आई शपथ, हे भाई ही खुर्ची बघा कशी एकदम उलटी पालटी होऊन एकदम सरडून गेली, एकदम सिग्मा खुर्ची का काय? अरे यार काय उरायलं यार माझ्यासोबत सध्या यार, गेम मध्ये पण होतं, बाहेर लाईफ मध्ये पण जिंदगी झंड चालू राहिली यार. काय करू काय करू, तुम्ही करा यार लाईक सबस्क्राईब करा. आता पुढचा व्हिडिओ ना टायटॅनिक वाला येणार आहे, एकदम जबरदस्त स्टोरी बनवलेली मी त्याच्यावर, येईल असं थोड्या दिवसांमध्ये पण. तर जय हिंद जय महाराष्ट्र, करा कष्ट खाऊ उष्ट राष्ट्र पष्ट.